आणि म्हणूनच आता मगाशी अंकुशेटनी बोलताना सांगितलं की अनेक जण इच्छुक आहेत. मी मनापासून कृतज्ञता या आधीच्या आभार मेळाव्यात सुद्धा व्यक्त केली. मी मनापासून कृतज्ञता पुन्हा एकदा व्यक्त करतो लोकसभेच्या वेळी आपण सगळ्यांनी खांद्यावर जी निवडणूक घेतली त्यासाठी. त्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेकांनी वैयक्तिक टीका केली. मी त्यावेळी सांगितलं होतं, तेव्हा मी गप्प होतो, मी आजही वैयक्तिक टीका करत नाही. मी वैयक्तिक टीका करत नाही कारण अकारण खोटे आरोप करून काही चालत नाही. मात्र जुन्नर तालुक्याच्या आमदारांना जरूर एक प्रश्न विचारू इच्छितो की या तालुक्यात जेव्हा GMRT आली तेव्हा GMRT मुळे इथे MIDC होणार नाही हे हा निर्णय घेणाऱ्यांना ठाऊक होतं का? ते निर्णय जर घेतला गेला तर त्यानंतर MIDC होणं अवघड आहे, कोणत्याही विकासाचा प्रकल्प होणं अवघड आहे. जर असेल तर ज्यांची तुम्ही बाजू घेतलीत ते माननीय उपमुख्यमंत्री आज 13 वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. किती वर्ष? 13 वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. विकासासाठी तुम्ही ज्यांची बाजू घेतलीत त्या माननीय पालकमंत्र्यांनी या 13 वर्षात GMRT मुळे जे जुन्नर तालुक्याचं नुकसान होऊ शकतं या नुकसान भरपाईसाठी नेमकं काय केलं, काय करणार आहेत याचा प्रश्न कधी तुम्ही विचारलात का? आमदारांना दुसरा प्रश्न आहे. परवा DPDC ची बैठक झाली, माझ्या पत्रकार बांधवांनी त्याला मोठं कव्हरेज दिलं. या पत्रकार बांधवांनी जे कव्हरेज दिलं त्यातही DPDC मध्ये जी खडाजंगी झाली, काय खडाजंगी झाली हो? काय विचारलं सांगा? साधा प्रश्न विचारला होता. प्रश्न एवढा साधा होता की DPDC चा जो काही 1,012 कोटी रुपयांचा निधी आहे याच तालुका निहाय कसं वाटप झालंय? चुकलं काय? असं तर नाही ना काय एका मतदारसंघातली माणसं स्पेशल आणि जुन्नर तालुक्याची माणसं नुसतीच नागरिक. त्यांना जर एक मताचा अधिकार असेल तर आम्हाला सुद्धा एक मताचा अधिकार आहे ना. मग जुन्नर तालुक्याच्या आमदारांनी जुन्नर तालुक्याच्या जनतेला हे सांगून द्यावं की मागच्या 5 वर्षात पालकमंत्र्यांच्या बारामतीसाठी DPDC मधून किती निधी गेला आणि जुन्नर तालुक्यासाठी किती निधी गेला. बारामती तालुक्यासाठी किती निधी गेला आणि जुन्नर तालुक्यासाठी किती निधी गेला? एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना, मग कळेल नक्की विकासाची जी भूमिका घेतली ती का घेतली. मी अजूनही वैयक्तिक काहीच बोलत नाही, अजून बोलण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा आहे. अनेक पत्रकार बांधव विचारतात, मगाशी विचारलं परत येणार का, परत घेणार का? मी फक्त एक साधं सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आदर्श घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी अगदी प्रति शिवाजी ज्यांना म्हटलं गेलं ते नेताजी पालकर. स्वराज्याच्या कामी मोठी मोहीम बाजवत होते, मोठं कामगिरी करत होते नेताजी पालकर, प्रति शिवाजी म्हटले जात होते. नेताजीराव पालकरांनी मोठा पराक्रम गाजवला. नेताजीराव पालकर हे जेव्हा मिर्झा राजाचं आक्रमण आलं त्यावेळी नेताजीराव पालकर हे महाराजांची साथ सोडून गेले. आधी आदिलशाहीत गेले, नंतर मुघलशाहीत गेले, नंतर औरंगजेबाने त्यांना काबूलला पाठवलं. पळा, पुन्हा दिल्लीश्वराचा संपूर्ण इन्फ्लुएन्स आहे. त्यांना काबूलला पाठवलं, पुन्हा नेताजी पालकर स्वराज्यात आले. जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा प्रश्न पडला नेताजीराव पालकरांना, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात परत घेणार का? महत्वाची गोष्ट ही आहे, इतिहासातल्या प्रेरणा काही असतात त्या बघा. नेताजीराव पालकरांना महाराजांनी शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात घेतलं, पण नेताजीराव पालकर परत सरसेनापती झाले नाहीत. इतिहास बरंच काही सांगतो, आपण काय घ्यायचं, आपण काय ठरवायचं ते आपण करू. पण मी सगळ्या इच्छुकांचं मनापासून आभार मानेन की त्यांनी जयंत पाटील साहेबांना हे आश्वस्त केलं की ही जी 51,000 लीडची मोळी आहे ही मोळी काही केल्या सुटणार नाही. कारण माझ्या पत्रकार बांधवांमध्ये स्पर्धा लागते अनेकांमध्ये, कुणाची हवा, कुणाची हवा. आत्ता सांगून टाकू, सिक्रेट खोलू, जाहीर करून टाकू, उमेदवाराचं नाव जाहीर करू. हा, ऐकायचं उमेदवाराचं नाव म्हणजे एकदा यांचं थांबल. कोणाची हवा, कोणाचं काय, हे थांबल.
उमेदवार आहेत आदरणीय शरदचंद्रजी पवार. हा एक विचार आहे, केवळ व्यक्ती नाही, हा विचार आहे. आदरणीय पवार साहेब, हा एक विचार आहे, हा शेतकऱ्याचा विचार आहे, हा तरुणाचा विचार आहे, हा सर्वसामान्याचा विचार आहे. आणि ही गोष्ट डोक्यात ठेवून आपल्याला पुढे जावं लागेल, नाहीतर दोन बोक्यांच्या भांडणामध्ये माकडाचा लाभ होतोय तसं होऊ देऊ नका. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता अनेक यात्रा निघतात. मगाशी कोणीतरी विचारलं की त्यांच्या यात्रेचा रंग गुलाबी. जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की हो, आमच्या यात्रेचा रंग सर्वसामान्य जनतेच्या मनातला रंग आहे. कारण हा रंग कोणता असावा याविषयी त्यांना काही करू द्या. पण एक फार महत्वाची गोष्ट आहे, ताई तुम्ही बसल्यात, लेकराला कधी रोज उठल्यावर सांगता का, बाळा मी लहान असं मोठं केलं तुला? लेकराला ताट द्यायचं आणि त्याला म्हणायचं, बाळा हे जेवण मी केलंय बरं का तुझ्यासाठी. लेकराच्या कपड्याला इस्त्री करायची म्हणायचं, बाळा कपड्याला इस्त्री मी केली बरं का. असं सांगतोय कधी? नाही सांगत. बर, सांगितलं तर लेकरू काय म्हणन? कर्तव्य. त्याच पद्धतीनं जेव्हा सत्ताधाऱ्यांना योजना सांगण्यासाठी यात्रा काढावी लागते तेव्हा समजून घ्या, कर्तव्यात कुठेतरी माती खाल्ली. म्हणून सांगावं लागतंय की आम्ही यात्रा काढतो, ही योजना, ती योजना, ती योजना. जर 270 कोटी सरकारच्या जाहिरातींवर खर्च करावा लागत असेल तर विचार करा, तुमच्या खिशातला पैसा काढलाय आणि तुमच्या खिशातला पैसा काढून तुम्हाला सांगतायत बघा आम्ही काम कसं करतोय. अरे ते काम करण्यासाठीच तर सत्ता दिली. बरं, सत्ता दिलेली नव्हती, वरबाडून घेतलेली सत्ता आहे. पण तरी सुद्धा आता सांगावं लागतंय की ही योजना आहे. म्हणजे आता तर गंमत अशी झाली, योजना धष्टपुष्ट झाल्यात आणि विकास मात्र रोडावलाय अशी परिस्थिती झाली. कारण रोज एक नवीन योजना येते. आता परिस्थिती अशी आहे की उद्या जर महायुती सरकारला एखाद्या एजन्सीनी सांगितलं ना साहेब की आता सगळ्यात चांगली योजना अशी करावी लागेल की आम्ही चंद्र आणून देतो, दुसऱ्या दिवशी लगेच तिघ एकत्र बसतील आणि नवीन योजनेची घोषणा करतील, होय आम्ही चंद्र आणून देतो. अशी ही परिस्थिती निर्माण झाली. कारण आता जी एक योजना चालू आहे त्यामध्ये आम्ही आधी ऐकलं होतं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, त्यानंतर गुलाबी यात्रेत असं कळलं की माझी लाडकी बहीण योजना आहे. त्यामुळे नक्की योजना कोणाची हेच कळेनासं झालंय. या योजनेविषयी खरी परिस्थिती काय तेवढी फक्त सांगतो एका कवितेतून. ही जी योजना आहे, या योजनेची खरी परिस्थिती अशी आहे, चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, आठवत ना, बात तो हुई थी 15 लाख की, अब 1500 में कैसे सिमट गई. चप्पल जूता कपड़े किताब हर चीज पर जीएसटी लगवा दी. लाइफ इंश्योरेंस मेडिक्लेम यहां तक की दवाई भी नहीं छोड़ी. हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं. आपल्याच खिशातून काढून घेतले. हमारी जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं. असल में 1500 की आड़ में अपनी धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे हैं. 1500 ची स्कीम नाही, 1500 चा पडदा आहे जो यांच्या गद्दारीवर टाकावा, ती गद्दारी विसरावी, पाठीत खुपसतीला खंजीर विसरावा म्हणून केलेलं आहे. असल में 1500 की आड़ में धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे है. भाई दादा भाऊ, कळलं कोण? भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. गद्दारी के लिए आपको 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. त्यामुळे ही गोष्ट आधी लक्षात घ्या. आणि हा जो पडदा टाकलेला आहे या गद्दारीवरचा, महाराष्ट्रानं गद्दारीला कधी थारा दिला नाही. आपण नाव घेतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतो, आपण नाव घेतो ते छत्रपती संभाजी महाराजांचं घेतो, आपण नाव घेतो बाजीप्रभू देशपांडेंचं घेतो, मुरारबाजी देशपांडेंचं घेतो, आपण 300 बांधलांचं नाव घेतो.
आपण गद्दारी केलेल्या एकाही माणसाचं नाव आपण घेत नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि तो आपल्याला जागवायचा आहे. आणि भावांनो, मगाशी जसं सांगितलं ते अर्धवट होत. लोकसभा सिर्फ झाकी ती, विधानसभा अभी बाकी आहे एवढंच नाही, येणारी विधानसभा भी झाकी आहे, बाद में केंद्र की सरकार अभी बाकी आहे. आणि त्यामुळं यासाठीची वाटचाल आपण करावी. आपल्या सर्वांच्या या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो. आणि महाविकास आघाडीचाच आमदार जुन्नरचा शिलेदार होईल असा विश्वास व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.